नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथिंबीर चीज पराठा आणि खिचडी एकदम छान प्रकारे रेडी होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बघा आता इथं मी एक चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद हे छान प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे सगळं पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर ऑर्गॅनो ऍड करणार आहे मी तुमच्याकडे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर थोडासा चिली फ्लेक्स ऍड करते चिली फ्लेक्स ऍड केल्यानंतर कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर नंतर आपण थोडंसं इथं मोजेला चीज वापरणार आहोत चीज आपल्या पराठ्याला अजून टेस्ट छान येते त्यानंतर आपल्याची पीसेस पिसेस कट करून घ्यायचे आहेत आणि ते फोल्ड करून आपल्याला एक छान उंडा असा बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला छान प्रकारे असा पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम मस्त असा टेस्टी आपला हा पराठा बनवून रेडी होतो आणि दह्यासोबत एकदम भन्नाट लागतो आणि लहानापासून मोठ्यापर्यंत हा पराठा आवडीने खातात बघा आता आपला इथे पराठा लाटून झालेला आहे चला आता आपण आता फ्राय करून घेऊया एकदम टेस्टी असा हा पराठा बनवून रेडी होतो एकदम कमीत कमी वेळेमध्ये बघा आता दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेल किंवा तूप लावून तुम्ही फ्राय करू शकता आता आपला फ्रा पराठा फ्राय होत आलेला आहे आता मी तेल लावून ह्याला छान अजून फ्राय करणार आहे दोन मिनटं एकदम मस्त असा टेस्टी हा आपला पराठा बनवून रेडी होतो हा तुम्ही मधल्या वेळेत खाऊ शकता आता आपण नाश्त्यासाठी डाळ खिचडी किंवा त्याला खिचडी पण म्हणू शकता तुम्ही फक्त आता ती रेसिपी आपण सुरू करणार आहोत बघा इथं आपला हा पराठा बनवून रेडी आहे चला तर आता आपण खिचडीची रेसिपी बघूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे बघा त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे थोडेसे अर्धा टेबल स्पून जिरे ॲड करणार आहे त्यानंतर पाच ते सहा लसण पाकळ्या पण ॲड करणार आहे आणि आमचं पिलू जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दोनच मिरची ॲड करते आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता बघ आता आपल्याला दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कट करून आता तो कांदा छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो ॲड करायचा आहे आणि तुमच्याकडे बाकीकडच्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता इथं मी वांगं बटाटा आणि फ्लावर ॲड केलेलं आहे आता हे पण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान फ्राय करायचं आहे बघा आता हे आपलं इथं छान फ्राय झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करायची आहे हाफ टेबल स्पून त्यानंतर हळद ॲड करते मी आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करते मी तिखटाला खूप कमी आहे ते त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर छान स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेले आहेत मी आणि थोडीशी डाळ ॲड केलेली आहे त्याच्यामध्येच ते पण आपल्याला ॲड करायचे आहेत तांदूळ आणि डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडेसे उकळलेली वाटाणे आहेत माझ्याकडे हिरव्या कलरचे ते मी ॲड करते बघा एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल कोमट पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पूर्ण थंड पाणी ॲड करायचं नाही आहे दीड वाटी आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे छान आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची आहे बघा आता इथं मी झाकून ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनटानंतर एकदम छान अशी खिचडी आपली बनवून रेडी होते बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान असा लुक आलेला आहे आणि तुम्ही नाश्त्याच्या वेळेला ह्या एकदम ऑप्शन मस्त आहे टेस्टी टेस्टी अशी ही आपली डाळ खिचडी बनवू शकता किंवा खिचडी पण तुम्ही लहान मुलं असू किंवा मोठे असू आवडीने खातात आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू